जय शिवराय मित्रांनो. आता आत्ताचा जो ब्लॉग असेल आपला घृष्णेश्वर ते पनवेल तर बघू आपण जातो. आता बजरंगबलीचं एक मंदिर लागतं तिथे जर गर्दी नसली ते दर्शन घेऊ डायरेक्ट घरात. गणपती बाप्पा मोर्या तर आपल्याला बजरंगबलीचं मंदिर पण नाही भेटणार कारण निश्चित 5 किलोमीटर पुढे आणि प्लस 2-3 तासात ती गर्दी असते लाईन असते. तर आपल्याला जायचं राईट साईडला नाशिक. नवीन बांधलो पाणी पियाला ज्यूस पियाला ते अर्धा तास पाणी पियाला आणलं वगैरे अर्धा तास लागतात म्हणून आमचं बाकीचं तिथं जे रवडीला आम्ही मंदिरांचं दर्शन घ्यायचं इंदोरमध्ये उज्जैनमध्ये काहीच झाला ना. उज्जैनमध्ये फक्त महाबालेश्वर ज्योतिर्लिंग त्याचं दर्शन झालं. ओंकारेश्वरला पण येतात कृष्णेश्वरला पण येतात बाकी काहीच नाही. जे प्लॅनिंग केलं की तसा काही झालाच नाही आमचं प्लॅनिंग प्रॉपर झालं. आपण नेक्स्ट टाईम कधी आलो तर पावसाळ्यामध्ये उन्हामध्ये तुमचं महिन्याचं राहील. आता किती वाजले 4 आणि आमची 2 माणसं पण आलेली आहेत. जराशी स्टिंग नाही आता हेल्पिंग काहीतरी पिऊ आणि गाडीची हवा पण चक्करायची आहे तरी कमी वाटतं हवा. हवा चक्करून लगेच निघू घरा घरा बिरा ना. काहीतरी गडबड झाली कचरा घातामध्ये तर बघू आपण. कंटिन्यू झाले ऑटो पलटी जाय कसारा घाटामध्ये ना यार कंटेनर पलटी झालता त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक लागली आहे ना रास ट्रॅफिक आहे. आता 7 वाजलेत आणि आता आम्ही नाश्ता करायला बसतोय. मी सँडविच मागवलं सहली भाऊनी पण तर त्याच्या वाहतुकी का ते कोबी कोबी आहे की कांदा आहे नीट बघ
कोबी है, कोबी चीज है, चीज है, चीज है, कोबी है जी, चीज गोल असत, चीज है, चीज भाई, कोबी है, ना बाबा कोबी एखादा माणूस बघून दिले ना रे नाही साबूतचा दिले नाही वर घे चीज परवडणार ना वर की कोबीच जेवढे कडाच नाही जय शिवराय मित्रांनो. तर आपण 10:30 घरी पोचलेलो आहोत. घृष्णेश्वरशी मला वाटतं 1 निघलेलो ना. आपली गाडी किती किलोमीटर चालली आहे? 1537 किलोमीटर. तुम्हाला मीटरचं मी या दाखव जाऊ. इथनं आपल्या घरशी लावलेला मीटर ना. किती पेट्रोलचा खर्च आला, रूमला किती खर्च, XYZ जो असेल तो तुम्हाला लास्टला मी एक व्हिडिओ बनवील. इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे ज्या मी नाही केल्या त्या सांगेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाईम कधी जाल बाईक राईडसाठी त्या गोष्टी आठवणीन न्या सोबत. म्हणजे बाईकचंच आहे, थोड्याफार सांगेल गोष्टी. आता आपली गाडी किती किलोमीटर चालली आहे? 1536 किलोमीटर. तर कितीचा गाडीने ॲव्हरेज दिला हे तुम्हाला मी एक लास्टला व्हिडिओ बनवील. किती पेट्रोलचा खर्च सगळा तुम्हाला एक क्लासच्या व्हिडिओ मध्ये सांगतो. चला लाईक करो, सबस्क्राईब करो.